महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। अंजनगाव सुरजी शहर व ग्रामीण भागातील पत्रकारांची शासन दरबारी नोंद करण्यात यावी यासाठी आज गुरुवार दिनांक 10 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता पॉवर ऑफ मीडियाचे तहसील कार्यालय इथं तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। ग्रामीण व शहरी भागातील पत्रकार जे अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत मात्र त्यांना अधिस्वीकृती ओळखपत्र नाही अशा सर्व पत्रकारांची नोंद शासन दरबारी करण्यात यावी या मागणीचे निवेदन नुकतंच पॉवर ऑफ मीडिया अंजनगाव सुरजी तालुका शाखेच्या वतीने राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना तहसीलदारांच्या मार्फत देण्यात आले। ज्या पत्रकारांना शासनाने अद्यापही अधिस्वीकृती दिली नाही परंतु ते गेल्या 10 वर्षांपेक्षाही जास्त काळापासून शहरी आणि ग्रामीण भागात पत्रकारिता करीत आहेत अशा सर्व पत्रकारांची शासनाने शासन दरबारी नोंद करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। एक वर्षापासून आमच्या ग्रामीण व शहरी भागातील जे काही पत्रकार मंडळी आहेत यांना हे सतत रात्रंदिवस काम म्हणजे कोणाचा न्यूज काही बातम्या हे संकलन करत असताना वेगवेगळ्या संकटाचा सामना करावा लागला तोही विना मोबदल्यात त्यासाठी आमच्या संघटनेमार्फत पत्रकारांना अधिस्वीकृती धारक चा दर्जा मिळावा यासाठी आम्ही आज तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। ते तहसीलदारांमार्फत आम्ही महामहिम राष्ट्रपती यांना निवेदन सादर केलेलं आहे त्याची आता राष्ट्रपती काय दखल घेणार ह्याकडे आम्ही आता आमचे वरिष्ठ त्याची नोंद घेतील आणि वरिष्ठांकडून याचा पाठपुरावा करून त्याबाबत योग्य तो निर्णय काय येते ते बघू। ग्रामीण भागामध्ये पत्रकार काम करत असताना त्याला अनेक अडचणींना सामोरं जावं लागते परंतु या ग्रामीण भागातील पत्रकारांना कुठलीही शासनाकडून अशी त्याच्या जीवाची म्हणा किंवा त्याच्या आयुष्याची म्हणा हमी नाही त्यामुळे आम्ही 9 ऑगस्ट 2020 अमरावती येथे भव्य मोर्चा काढला होता आणि या मोर्चाची दखल तेव्हाच्या तत्कालीन पालकमंत्री मुख्यमंत्री यांनीसुद्धा घेतली होती परंतु त्यानंतर फक्त आश्वासनच देण्यात आले आणि त्या आश्वासनानंतर अजूनही कुठलीही मागणी ह्या ग्रामीण पत्रकारांची मान्य झालेली नाही त्यामुळे आज आम्ही पुन्हा महामहिम राष्ट्रपती यांना तहसीलदार रंजनगाव सुरजी यांच्यामार्फत एक निवेदन दिलं आहे ज्यामध्ये ग्रामीण भागातील पत्रकारांना अधिस्वीकृती मिळावी याकरिता आज दी पॉवर ऑफ मीडिया या संघटनेतर्फे सर्व पत्रकारांना संरक्षण मिळण्यासाठी आज निवेदन देण्यात आलं आहे। याप्रसंगी तालुकाध्यक्ष मनोहर मुरकुटे शहराध्यक्ष प्रवीण बोके सचिव जयेंद्र गाडगे अशोक पिंजरकर गजानन चांदूरकर उमेश काकड गजेंद्र मंडलिक सागर साबळे अनंत मोहोळ सुनील माकोडे सचिन अब्रू मंगेश इंगळे रवींद्र वानखडे महेंद्र भगत श्याम कळमकर इत्यादी पत्रकार यावेळी उपस्थित होते। न्यूज 9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी मंगेश इंगळे अमरावती।